मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अजून एकदा सूरतच्या सगळ्यात मोठ्या कपडा मॅन्युफॅक्चरर अजमेरा फॅशन मध्ये. मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे काट पदरच्या साड्या आहेत, गोल्डन जरी सिल्वर जरी दोघांचा छान असा फ्युजन. तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. जर होलसेल मध्ये तुम्हाला साड्या हव्या असतील, घरी बसून तुम्हाला विकण्यासाठी माल हवा असेल आणि तुम्ही जागा शोधत आहात जिथे तुम्हाला सगळं काही मिळेल, तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे. तर चला आपण जाऊया पुढे आणि सगळ्यात आधी जी साडी आपण पाहणार आहोत ती साडी होणार आहे सिल्वर जरीवर. आता सिल्वर जरी आणि गोल्डन जरी दोघांचा छान असा इफेक्ट मी तुम्हाला दाखवते. आता ही दोघं साड्या आपण सोबत कम्पेअर करू या ठिकाणी. ओके, तर ही साडी जी आहे ना डार्क कलरची, त्याची जी जरी या ठिकाणी पाहाल ना तर तुम्हाला कळेल ती गोल्डन जरी आहे, ती सिल्वर जरी आहे. आणि याच्यावर जो तुम्हाला गोल्डन दिसतोय ती गोल्डन जरी. तर दोन कॅटेगरी मध्ये असतात. त्याशिवाय तुम्हाला गोल्डन मध्ये ही कॅटेगरी आहे चुहा जरी करून, तर ती चुहा जरीही मिळत असते. ही तर जस्ट एडिशनल इन्फॉर्मेशन होती. आपण पुढे जाऊया. तर सगळ्यात आधी साडीची गोष्ट जर मी करू तर ही पाहाल तर एकदम छान अशी साडी आहे. हा पा, वाव कलर तुम्ही पहा मंडळी, किती छान असा कलर मिळतोय तुम्हाला. लाईट कलर डार्क कलर दोघांचा प्रतिम असा कलर कॉम्बिनेशन हमेशा मिळेल. कलर्स मिळतील यामध्ये, डिझाईन्स मिळतील. आणि हा तुम्ही ते जरीचा जो मोटिव पाहतायत ना तो जास्त अट्रॅक्टिव्ह आहे या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला फॅब्रिकची व्हरायटी मिळेल, गोल्डन जरी सिल्वर जरी, सिम्पल वर्क हॅवी वर्क. आता ऑक्सिडाईज ज्वेलरीचे खूप सगळं ट्रेंड चालू आहे, तर ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्येही आमच्याजवळ भरभरून असा कलेक्शन तुम्हाला मिळत असतो. चला याच्या कॅटलॉगची गोष्ट करू. तर हे पहा, हा याचा कॅटलॉग तुम्हाला मिळतोय. हा पहा, हा कॅटलॉग तुम्हाला इथे काही अशा प्रकाराचा मिळतोय जे एकदम छान असा आहे, प्रॉपर साडी अशी दिसेल नेसल्यानंतर. तर जाऊया पुढे आणि पुढची आपण साडी पाहूया. आणि पुढची साडी होणार आहे आपली इथे काटपदरची साडी. हॅवी हॅवी काटपदरवर होईल ही. वाव, आता ही जी आपली काटपदरची साडी आहे ना, ह्या साडीला साऊथ इंडियाकडे म्हणतात की पट्टू साडी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राकडे याला काटपदर साडी म्हणून. ही फ्युजनेबल साडी आहे. तर ह्या दोघांचा प्रतिम असा कलर कॉम्बिनेशन ज्यामध्ये हलकासा असा कांजीपुरमचा लुक आहे, गोल्डन जरीचा असा इफेक्ट आहे, त्याच्यामुळे ही साडी अशी अप्रतिम बनत आहे, सुंदर अशी बनत आहे. आणि मंडळी यामध्ये तुम्हाला सेट वगैरे मिळतील, ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे. जाऊया पुढे आणि तुम्हाला मी एक पैठणी सेमी पैठणी दाखवत आहे. प्युअर पैठणी सेमी पैठणी दोघं प्रकाराचं कलेक्शन आहे. तर ही सेमी पैठणी, वाव. आता यामध्येही तुम्ही पाहाल तर याचा पदर जो आहे ना, याच्या पदरमध्ये मोरची डिझाईन आहे. मोर आणि हत्ती आणि पोपट पॅरट तिघांचा छान असा कलर कॉम्बिनेशन. इवन हा जो बुट्टा तुम्हाला दिसतोय ना, हा मोरचा बुट्टा आहे. आणि आपली पैठणी साडीची ओळख होते त्याच्यावर जी मोटिव आहेत, मोरची छान छान अशी डिझाईन असेल किंवा पोपटची असेल किंवा हत्तीची असेल, छान अशी फुलं असतील. जसं ह्या ठिकाणी पाहाल तर पान आहे, फूल आहे, मोरची डिझाईन आहे, त्या प्रकाराची वस्तू. इवन तुम्ही याचं तुम्ही ही बॉर्डर पाहाल ना तर पूर्ण बॉर्डरमध्ये दोन, एक मोर आणि एक पोपट, दोघांचा छान असा तुम्हाला इथे लुक मिळेल जो अप्रतिम असा दिसत आहे. मंडळी एक वस्तू क्लिअर करू इच्छित आहे, तुम्ही ह्या वस्तू आरामाने आरामाने घरी बसून विकू शकतात. आता समजा ही साडी आहे, तुम्ही तुमच्या कस्टमरला, जसं मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही तुमच्या कस्टमरला घरून पण ही दाखवली ना तरी, तुम्ही खेड्यागावात राहत असाल, तुम्ही शहरात राहत असाल, तुम्ही गावखेड्यात तालुक्यात राहत असाल, तरीही आरामाने ही वस्तू विकली जात असते. म्हणून हा तुमच्यासाठी एकदम फायदेमंद वस्तू आहे, फायदेकारक वस्तू आहे. चला मंडळी जाऊया पुढे. तर आपली जी पुढची साडी या ठिकाणी होणार आहे, ही पहा, ही आपली छान अशी पुढची साडी. कलर तुम्ही पाहाल, याचा छान कलर आहे. आणि याच्यावर जो तुम्ही पाहाल ना, आता याच्यामध्ये ना हलकासा पोचम पल्लीची डिझाईन आहे. आता ही आपली काटपदर आहे पण याची जी हलकीशी मोटिव आहे ना ती पोचम पल्ली सारखी, म्हणजे जी कर्नाटकाची साऊथ इंडियाची जी साडी असते ना त्याच्यातून थोडीशी याची डिझाईन जी आहे ना घेण्यात आलेली आहे. आणि दोघांचा छान असा फ्युजन. प्राईसची गोष्ट करू, 165 रुपयापासून सुरू होत्या साड्या. सिल्कच्या साड्यामध्ये 165 रुपयापासून सुरू होत असते. हो, सिल्कची साडी 165 पासून सुरू आहे, नंतर वेगवेगळ्या रेंजेसमध्ये तुम्हाला या वस्तू मिळत असतात. चला मंडळी जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी जी अप्रतिम असा कलर बेसवर होणार आहे. वाव, आता ही जी साडी आहे ना ही दोन कलर सोडते. तुम्ही लक्ष देऊन पाहाल ना तर तुम्हाला कळेल की याच्यावर दोन असा, एक डार्क कलर एक लाईट कलर, असा दोघांचा इफेक्ट येतोय. आय होप तुम्हाला बरोबर कळतंय मी काय सांगू इच्छित आहे कॅमेरामध्ये. तर ही अशी वस्तू आहे. याची बॉर्डर, ह्या साडीची बॉर्डर जरा मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे. तर साडीची बॉर्डर पहाल,
तर मोरची डिझाईन आहे, म्हणून ही सेमी पैठणी तुम्हाला मिळते. प्युअर पैठणी सेमी पैठणी दोघांमध्ये फरक हा असतो. प्युअर पैठणीची प्युअरची पैठणी असते ना, ती साडीला बनवण्यात येते हाताने. ती एक साडी बनायला 10 ते 15 दिवस लागत असतात. आणि सेमी पैठणीमध्ये काय फरक आहे, ही साडी मशीनमध्ये बनते सिंथेटिक धाग्याने, म्हणजे प्युअर सिल्क जो असतो ना त्याच्यावर थोडी प्रक्रिया करण्यात येते, जेणेकरून याची क्वालिटी चांगली होत असते. आणि ती मशीनमध्ये जिथे 15 दिवसात एक हँडलूमची साडी बनते, ही एका दिवसात 5000 साड्या बनतात. ते कारण की त्या मशीनने बनत असतात. हा दोघांमध्ये एक छान असा फरक आहे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल की तुमच्यासाठी फायदेकारक वस्तू कोणती आहे. प्युअर पैठणी जी लोकांनी हाताने बनवलेली आहे, आपल्या ग्राहकाने, आपल्या जे कलाकारांनी, किंवा अशी साडी जी कमी स्वस्त किमतीत तुम्हाला मिळेल आणि तुम्ही छान अशी क्वांटिटीमध्ये विकू शकता ही, तर माझ्यामध्ये तुम्हाला ह्या साड्या चूज करायला हव्या. तुम्ही घरी बसून साडी, कुर्ती, लेहंगा, ज्या अशा वस्तू ना ज्या घरी बसल्या विकल्या जातात, लेडीज अंडर गारमेंट, नाईटी, अशा वस्तू आहेत ना, या घरी बसल्या बसल्या विकल्या जातील. यामध्ये तुम्हाला बाहेर काही शॉप करायची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही लहान असा शॉप नका करू, तुम्ही एक घरी बसून तुम्ही विकणं सुरू करा. घरी बसून त्यामध्ये 10 ते 20% मार्जिन करा, 25% मार्जिन ॲड करा. आणि मार्जिन ॲड केल्यानंतर तुम्ही तुमच्या कस्टमरला सेल करू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारच्या जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, तिथे कॉल करा. तिथून तुम्ही अजमेरा फॅशनशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि डायरेक्ट तुम्ही हा माल मागवू शकतात, तुम्हाला कसा हवा आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या परिवारवाल्यांना. तर मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान. आजसाठी बस एवढंच, भेटूया आपण एक नव्या व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत नमस्कार.